हे विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. आकाशातील ग्रह तारे जर आपलं नशीब ठरवत असतील तर आपल्या मनगट आणि मेंदूचा काय उपयोग. नमस्कार, डी द डिस्कवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जीवन जगायचंय म्हणून जगू नका, तर जीवनाच्या प्रत्येक मोमेंटचा आनंद घ्या. आज पुन्हा एक छोटीशी गोष्ट. अजय नावाचा 10वीला एक मुलगा असतो. त्याला एका जागेवर बसून अभ्यास करायचा खूप कंटाळा यायचा आणि अभ्यास केलेलं त्याच्या लक्षात सुद्धा राहत नव्हतं. त्यातच त्याला सराव परीक्षेमध्ये 38% मिळाल्यामुळं त्याचे आई वडील त्याला सारखे अभ्यास कर असा तगादा लावायचे. अजयला या सगळ्याचा खूप कंटाळा यायचा, मात्र तो काही बोलू शकत नव्हता. तो गुपचूप अभ्यासाला बसायचा. थोडा वेळ झाला की त्याला पुन्हा कंटाळा यायचा. एक दिवस न राहून तो शेवटी आई वडिलांना सांगतोच त्याचा प्रॉब्लेम. तो म्हणतो की मला एकतर एका जागेवर बसून अभ्यास करायचा कंटाळा येतोय, आणि दुसरी म्हणजे जो मी अभ्यास केलाय तो माझ्या लक्षातच राहत नाही. यावर अजयची आई अजयवर ओरडण्याच्या तयारीमध्ये असते, मात्र वडील तिला डोळ्यानेच खुणावतात की ओरडू नकोस, आणि अजयची आई ओरडत नाही. थोड्या दिवसानंतर मात्र अजयचे वडील, त्यांचा एक साधू मित्र असतो, त्याच्याकडे जातात. त्याला आपल्या मुलाचा सगळा प्रकार सांगतात आणि तू या मुलाला येऊन काय काय बोल हे सुद्धा सांगतात. ठरल्याप्रमाणे एक दिवस हा साधू अजयच्या घरी येतो. अजयचे वडील या साधूचं मोठ्या प्रमाणामध्ये आदरातिथ्य करतात. हे पाहून अजयला आश्चर्य वाटतं की आपले वडील कुठल्याच साधूला इतका मान सन्मान देत नाहीत, मात्र या साधूचा इतका आदरातिथ्य का करतायत. थोड्या वेळानंतर हे अजयचे वडील अजयला सांगतात की हे साधू हिमालयातून आलेत, यांची खूप मोठी तपश्चर्या आहे आणि यांनी खूप मोठी सिद्धी प्राप्त केलेली आहे, आणि हे तुला मार्गदर्शन करतील तुझा अभ्यास का होत नाही किंवा अभ्यास केलेला तुझ्या लक्षामध्ये का राहत नाही या विषयावर हे तुला काही गाईडलाईन करतील. अजय हो म्हणतो आणि त्या साधूंच्या समोर येऊन उभा राहतो. साधू अजयला म्हणतात की तुझा जो प्रॉब्लेम आहे तो सगळ्या मुलांचा प्रॉब्लेम आहे, आणि मी या अगोदर अशा सगळ्या मुलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. साधू अजयला म्हणतात की तू एक काम कर, जेव्हा जेव्हा अभ्यासाला बसशील तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून अभ्यासाला बस, म्हणजे तू एका जागेवर स्थिर बसशील, तुला लगेच कंटाळा येणार नाही, तू एका जागेवरून उठून जाणार नाहीस. आणि दुसरा तुझा प्रॉब्लेम आहे की तुझ्या अभ्यास लक्षामध्ये राहत नाही, त्याच्यावर उपाय आहे की तू जीप जी आहे ती टाळूला लावून अभ्यास करायला बस. तू जेव्हा जेव्हा जीप टाळूला लावून अभ्यास करशील तेव्हा तेव्हा जो जो तू अभ्यास करशील तो सगळा तुझ्या लक्षामध्ये राहील. हे सांगून ते साधू निघून जातात आणि अजय ठरल्याप्रमाणे तसंच करतो की दक्षिणेकडे तोंड करून अभ्यासाला बसतो आणि अभ्यास करताना जीप ही टाळूला लावतो. आणि काय आश्चर्य की अजयला अभ्यास करायचा कंटाळा येत नाही. तो दोन दोन तीन तीन तास एका ठिकाणी स्थिर बसून अभ्यास करू लागला आणि केलेला अभ्यास सुद्धा त्याच्या लक्षामध्ये राहू लागला, कारण त्याने जीप टाळूला लावलेली होती. ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते की दक्षिणेकडे तोंड करून अभ्यासाला बसल्यामुळं आपण जास्तीत जास्त वेळ एका जागेवर बसू शकतो, किंवा जीप टाळूला लावून आपण जर अभ्यास केला तर केलेला अभ्यास आपल्या जास्तीत जास्त लक्षात राहू शकतो. हे खरं आहे की नाही माहीत नाही, मात्र हे विचार त्या साधूने ठामपणे आणि आत्मविश्वासपूर्वक अजयला सांगितल्यामुळे आणि अजयने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं त्याला नंतर 10वीला चांगले मार्क मिळाले. मात्र हा सगळा खेळ हा आपल्या माइंडसेटचा आहे, मनाचा आहे. बाकी रूढी, प्रथा, परंपरा असे सगळे विचार हे सगळं मिथ्या आहे. अशाच मोटिवेशनल गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या डी द डिस्कवर चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.